बातमी आहे परभणी मधून। दुधना नदीच्या पुराच्या साचलेल्या पाण्यामधून तराफ्याद्वारे एका गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यात आले। परभणी मधल्या मानवत तालुक्यातल्या टाकळी निलवर्ण इथली ही काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य। गर्भवती महिलेला प्रसूती काळ जाणवू लागल्यामुळे तिला प्रसूतीसाठी या तराफ्यामधून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। गावामधून रुग्णालयापर्यंत तराफ्यामधून जीवघेणा प्रवास केल्यानंतर या महिलेनं एका गोंडस मुलाला जन्म दिलाय। सध्या आई आणि बाळ हे दोघेही सुखरूप आहेत। गेल्या 4 दिवसांपासून टाकळी निलवर्ण गावाला दुधना नदीच्या पुराचा वेढा बसलाय, त्यामुळे गावाचा संपर्कही तुटलाय। पण या महिलेला प्रसूती काळ जाणवायला लागल्या आणि त्यानंतर तिच्या भावंडांनी थर्माकोलचे 3 तराफे बनवले आणि धाडस करून बहिणीला रुग्णालयात नेलं आणि रुग्णालयात जन्माला आलेल्या त्या गोंडस बाळाची ही दृश्य। सोमवारी रात्री 11 वाजल्यापासून माझ्या बहिणीच्या अंगावर कपडा जात होता। त्या कपडा गेला तरी पण आम्हाला आणण्याचा पर्याय नव्हता। तरी पण मग सोमवारचे दिवस थांबलो तिथं, पाणी उतरण्याची वाट बघितली। पाणी उतरलं नाही म्हणून मंगळवारी थर्माकॉलचा 3 थर्माकॉलचा माझ्या भावांनी ताफा बनवला आणि ताफ्यावर माझ्या बहिणीला टाकून कसं बसं पोहून अलीकडं आणलं। कदाचित आम्हाला असं बी वाटतं की आम्ही जाऊच तर पुलाच्या खाली पण जाऊ शकतो, इतकं आम्ही देवाचे नाव घेत आमच्या बहिणीला अलीकडं आणलं।